नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आमच्या घरातल्या सर्व भाज्या संपलेल्या आहेत। उन्हाळ्याच्या दिवस आहेत, कधी भाज्या मिळतात तर कधी मिळत नाहीत, पण आज मला आठवण झाली ती सासवांच्या रेसिपीची। आज मी करणार आहे कांदवणी। आता ही कांदवणी काय आहे आणि ही कशी करायची आणि याची चव काय आहे ती तुम्हाला मी या रेसिपीमध्ये नक्कीच सांगणार आहे। आणि पारंपरिक पद्धतीची ही रेसिपी आहे, जुनी रेसिपी आहे, एकदम चविष्ट आणि झणझणीत रेसिपी आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी पूर्ण व्हिडिओ पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि यासाठी लागणारं साहित्य पाहूया। कांदवणी करण्यासाठी मी इथे एक वाटी कांदा चिरून घेतलेला आहे। साधारण 2 चमचे सुकं खोबरं, फोडणीसाठी तेल, चवीपुरते मीठ, काळे तिखट, कोथिंबीर, लसूण पेस्ट, धनेजिरे पावडर आणि थोडीशी हळद। प्रथम आपण हा कांदा छान असा भाजून घेऊया। जेव्हा घरातल्या भाज्या संपतात ना, तेव्हा आपल्याला जुन्या रेसिपींची आठवण येते। जेव्हा सासूबाई पहिल्या रेसिपी सांगत असतात तेव्हा आपण दुर्लक्ष करतो, पण कधीतरी या भाज्यांचा उपयोग होतो आणि या भाज्या अशा चविष्ट आणि खमंग असतात। तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा। कांदवणी म्हणजे काही जणांना माहितीही नसेल तर कांद्याची झणझणीत आमटी या रेसिपीला कांदवणी असं म्हणतात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, पुन्हा पुन्हा करून खाल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण हा कांदा भाजून घेऊया। नेहमीप्रमाणे मी इथे लोखंडी कढई घेतलेली आहे। जेवढ्या जेवढ्या जुन्या रेसिपी आहेत त्यांना मी लोखंडी कढई वापरते, कारण खरी चव ही लोखंडी कढईमधूनच आपल्याला समजते। तर या कढईमध्ये मी फोडणीसाठी तेल घातलेलं आहे। आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। कांदा लालसर असा छान भाजून घ्यायचा आहे। मी नेहमी तुम्हाला सांगत असते की रोजच्या भाज्या करण्यासाठी सुद्धा लोखंडी कढई वापरा, कारण लोखंडी कढईतून आपल्याला भरपूर प्रमाणात लोह मिळतं आणि आजकाल आपल्या शरीरासाठी ते खूप गरजेचं आहे। मुलांनासुद्धा लोह खूप गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही नक्की भाज्या, रोजच्या भाज्यासुद्धा, मुलांसाठी ज्या भाज्या तुम्ही बनवता त्या भाज्या लोखंडी कढईमध्ये बनवून द्या। थोडासा काळपट असा रंग येतो त्यामुळे मुले खात नाहीत, पण भाजी केल्यानंतर पटकन तुम्ही काढून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्या, म्हणजे त्याला जास्त काळपट रंग येणार नाही। जेवढ्या जुन्या भाज्या आहेत, जुन्या पद्धतीच्या भाज्या आहेत, त्यासुद्धा लोखंडी कढईमध्ये तुम्ही नक्की करून पहा। त्यालासुद्धा खूप मस्त अशी चव येते। पूर्वीच्या बायका आपल्या सासूबाई वगैरे म्हणतात पहिल्यासारख्या भाज्या चवीला लागत नाही, त्याचं कारण म्हणजे लोखंडी भांडं। पहिल्या जुन्या बायका भाकरी झाल्यानंतर पटकन त्याच तव्यामध्ये कांदा चिरून फोडणी टाकायच्या आणि ही कांदवणी करायच्या, इतकी मस्त अशी चव लागायची। आतासुद्धा आपण त्या पद्धतीने भाज्या करू शकतो, त्यासाठी लोखंडी कढई वापरा। अशा बऱ्याच जुन्या रेसिपी आहेत, तुम्ही नक्की करून पहा। कांदवणीप्रमाणेच गोळ्याची आमटी किंवा उन्हाळ्यामध्ये घातलेले मटकीच्या डाळीचे सांडगे किंवा सीझनमध्ये साठवून ठेवलेली हरभऱ्याची भाजी, अशा भरपूर भाज्या आहेत, त्या आपल्याला अशा उपयोगी येतात। उन्हाळ्यामध्ये जास्त आपल्याला भाज्या मिळत नाही, तेव्हा तुम्ही या भाज्या नक्की करून पहा। खूप मस्त चविष्ट अशा या भाज्या आहेत, तुम्ही नक्की करून पहा। आता यामध्ये आपण लसूण पेस्ट घालूया। लसूण पेस्ट या कांद्याबरोबर थोडीशी परतून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता या कांद्याला गुलाबी गुलाबी असा रंग आलेला आहे। आपल्याला हा कांदा जास्त करपवायचा नाहीतर कडवट अशी चव लागते। आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊया। प्रथम चवीपुरते मीठ, धनेजिरे पावडर, थोडीशी हळद, खोबरं,
काही जण या भाजीला शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालतात, पण मी फक्त खोबऱ्याचं कूट वापरलेलं आहे, त्यामुळे भाजीला चव खूप मस्त येते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि 2 चमचे खोबऱ्याचं कूट असं सम प्रमाणात घालू शकता. यामध्ये काळे तिखट घालूया. चवीनुसार यामध्ये तुम्ही काळे तिखट घालू शकता. तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये तिखट आणि मीठ घालू शकता. छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालूया. तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे भाज्या जशा माझ्या घरातल्या संपल्या होत्या त्याचप्रमाणे कोथिंबीरसुद्धा संपली होती. आपण या अगोदर कोथिंबीर स्टोर कशी करायची ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे, तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन पहा. ही सुकलेली कोथिंबीर आहे, स्टोअर करून ठेवलेली कोथिंबीर आहे, तुम्ही पाहू शकता. ही कोथिंबीर आत्ता माझ्या उपयोगी आलेली आहे. मी या भाजीमध्ये घालते. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. इकडे मी जेव्हा आपण ही फोडणी तयार करत असतो तेव्हा इकडे गरम पाणी करायला ठेवायचं, म्हणजे भाजीला खूप छान अशी चव येते. यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालूया. आता या भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे, मग आपली भाजी तयार होईल. भाजीला उकळी आल्यानंतर 2 मिनटे ही भाजी उकळून घ्यायची आहे, म्हणजे जी कांद्याची चव असते ती भाजीत उतरली पाहिजे. आता आपण गॅस बंद करूया आणि ही कांदवणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया. गरमागरम भाकरी किंवा गरमागरम चपाती आणि त्याबरोबर तोंडी लावण्यासाठी कच्चे शेंगदाणे, एकदम मस्त चविष्ट, एकदम झणझणीत अशी कांद्याची आमटी, क्या बात है. तोंडाला पाणी सुटलं, एकदम मस्त. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती ही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.